मी वाशिम जिल्ह्यातून जय किसान शेतकरी गटातून मनोज सांगळे बोलत आहे। आपण शेतकऱ्यांचा खर्च कमी करण्यासाठी जे काही आपण एक प्रकल्प राबवत आहे वाशिम जिल्ह्यामध्ये प्रयोगशाळा म्हणून, त्या प्रयोगशाळेमध्ये सांगण्याचा उद्दिष्ट असं आहे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्दिष्ट असं आहे की तुमचा एकंदरीत उत्पादन खर्च कसा कमी होईल, जे शेतीला लागणारा खर्च कसा आहे हा कमी करण्यात म्हणजे कमी करण्याचा उद्दिष्ट चालू आहे। ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही जी एक प्रयोगशाळेचा उद्दिष्ट आहे, हे प्रयोगशाळा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचल, जेणेकरून त्या शेतकऱ्याचा खर्च कमी होईल। जसं की आपण एक बुरशीनाशक, प्रत्येक शेतकरी बुरशीनाशक वापरत आहे, जसं एक आपण एक ट्रायकोडर्मा या फार्म लॅबमध्ये बनवू शकतो। विविध प्रकारचं जे काही टॉनिक सारखं औषध असते, जे एक आपण एक कडधान्याची स्लरी किंवा गोमूत्राची स्लरी याच्यामध्ये बनवू शकतो, जे आजपर्यंत शेतकऱ्याचा खर्च एका एकरावर मिनिमम कमीत कमी 900 ते 1000 रुपये होतो, हा जर जैविक निविष्ठा वापरून जर आपण कमीत कमी याच्यात फक्त 200 रुपयामध्ये हा फवारणीचा खर्च एका एकरमध्ये होऊ शकतो, जेणेकरून आपला एक एकरावरचा खर्च हा 800 रुपये एका वेळेचा वाचू शकतो। आम्ही या 12 ते 13 वाशिम जिल्ह्यामध्ये 12 ते 13 ह्या प्रयोगशाळा उभारलेल्या आहेत। शासनाचा मानव विकास मिशन अंतर्गत आम्हाला निधी भेटलेला आहे आणि या निधीच्या माध्यमातून, या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही 8 ते 10 हजार शेतकऱ्यापर्यंत ही जी निविष्ठा आहेत हे स्वतः बनवून नेतात आणि स्वतः दिलेली आहे गटाचे सदस्य वगैरे असल्यामुळं, तर 8 ते 10 हजार शेतकऱ्यापर्यंत ही निविष्ठा पोचलेली आहे आणि या निविष्ठेच्या माध्यमातून आज आम्ही एक 30 ते 40 लाख रुपयाची निविष्ठा शेतकऱ्यांचा खर्च वाचवलेला आहे। जसं हीच निविष्ठा 8 ते 10 हजार शेतकऱ्यापर्यंत दिली तर मार्केट रेटमध्ये याचा जर विचार केला तर ही 1 ते 1.25 कोटीपर्यंत या शेतकऱ्यांचा हा खर्च लागत होता, पण आपल्या या प्रयोगशाळेच्या निविष्ठेमधून त्यांचा खर्च हा 30 ते 40 लाख रुपयापर्यंत आलेला आहे। आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचा जे आम्ही एक आकडा सांगितलेला आहे 8 ते 10 हजार शेतकऱ्याचा, तर या शेतकऱ्याचा आम्ही 50 ते 60 लाख रुपये हा खर्च वाचवलेला आहे, हा फक्त वाशिम जिल्ह्यातील 8 ते 10 हजार शेतकऱ्याचा। हा जर प्रकल्प आपण अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या देशात जर राबवला तर हा प्रकल्प तुम्ही निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो। जसं हे ग्रॅन्युअल्स खत आहे, तर हाच ग्रॅन्युअल्स आपण मार्केटमधून जर विकत आणला तर 250 ते 300 रुपये किलो असते, पण हेच शेतकऱ्यांना निविष्ठा जर बनवण्याचं तंत्रज्ञान आपण जर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं तर 50 ते 60 रुपयामध्ये बनवू शकतो। आणि हाच प्रकल्प, हाच ग्रॅन्युअल्स खत तांदळावर जर बनवलं आपण तर हाच ग्रॅन्युअल्स हे 20 रुपयामध्ये बनवू शकतो। तर आणि सांगण्याचं, ग्रॅन्युअल्स हा शाबुदाण्यावर बनवलेला आणि तांदळावर, शाबुदाण्यावर बनवण्याचं कारण की हा जर जास्त प्रमाणात जर पावसाळा झाला, पाणी जर झालं तर हा पाणी ओल धरून ठेवतो आणि ज्यावेळेस पिकाला आवश्यकता असते त्यावेळेस पिकाला आपण ते पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न पण करते। आणि याचाच शेवटी ज्यावेळेस हे सगळं डिग्रेड झालं त्यावेळेस हे याचंच अन्नद्रव्यासाठी पिकाला एक मदत म्हणून काम करते। जसं की आपण आपल्या वेगवेगळ्या लॅबमध्ये वेगवेगळे प्रयोग चालूच असतात, जसं बरेचसे शेतकरी म्हणतात की जैविक पदार्थामध्ये हा केमिकल चालत नाही, ही वस्तू आम्ही ही इमामॅक्टिनवर पेट्रीप्लेट तयार केली, हे मागून बघा, आम्ही इमामॅक्टिनवर आपण ट्रायकोडर्मा वाढवण्याचा प्रयत्न केला आणि ही जी बुरशी आहे ही ट्रायकोडर्माची आहे। असे वेगवेगळे कल्चर आपण याच्यामध्ये बनवू शकतो, जसं कडधान्याची स्लरी आहे, निमकरंज आहे, कडधान्याची स्लरी हा जे बऱ्याचशा शेतकऱ्याचा एक अडचणीचा विषय आहे, किंवा नायट्रोजन नत्र 19 19 052 50 50 1846 हे जे काही वरखत आहेत हे बऱ्याचशा पिकाला देण्याचा प्रयत्न करतात, तर पण हाच विषय आपण या कडधान्याच्या स्लरीमधून शेतकरी हा पिकाला देऊ शकतो, जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त वरखत द्यायचं काम नाही आहे पिकाला। आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचा खर्च हा फक्त स्लरी जी आहे हा विषय हा बनवण्यासाठी फक्त 6 ते 7 रुपये एका लिटरला खर्च येतो, तोच आपण एका एकरातनी जर वापरायचं काम पडलं तर वरखत हा 200 रुपये, 180 रुपये, 190 रुपयाचा 1 किलो लागतो। पण हा जर खर्च विचार केला तर हा कमीत कमी 50 रुपयामध्ये 1 एकरचं आपलं चांगल्या प्रकारचं टॉनिक तयार होऊ शकतं। ह्या सगळे निंबुळी, हा निंबुळी अर्क आहे, हे निंबुळी पावडर आहे, हे निंबुळी पावडर जर आपण पिकाला देत राहिलो तर आपल्या पिकाची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही वाढत चालते, जेणेकरून आपलं पीक जे आहे हे याला जास्त किडीचा काही असर होत नाही। ही निंबुळी पावडर हा निंबुळीचा भुकटा आहे, याच्यामुळं आपण फळ पिकालं किंवा जे काही आपलं भाजीपाला असतं हे बुडात जर टाकलं तर ज्याची पण जसं खताच्या माध्यमातून जर दिलं तर हा खर्च शेतकऱ्याचा कमी होणार आणि जे काही किडीचा जास्त विषय आहे हा कमी होण्याचा प्रयत्न। जसंच आपण एक चहापत्तीच्या याच्यावर सुद्धा हा खत एका एकरामध्ये
10 किलो खत आपण तयार करू शकतो। चहापत्तीच्यावर आपण खत तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा बघू शकता तुम्ही। तर हा याचा शेतकऱ्यांसाठी खर्च, एक एकरसाठी जर विचार केला तर कमीत कमी आपल्याला 1,000-1,200 रुपयाचं एक खताचं पोतं आणावं लागते। हा खर्च आपण जास्तीत जास्त 200-300 रुपयामध्ये एक एकरला सफिशियंट आहे एवढं खत याच्यामध्ये आपण बनवू शकतो 200-300 रुपये खर्चामध्ये। ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत। आता वेगवेगळे आपण कल्चर बनवतो याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या, जशा आपण संत्रीच्या नाचणीवर पण आपण एक प्रकारचं खत बनवू शकतो आणि संत्रीच्या सालीवर पण बनवलेलं आहे। आणि ह्या अशा वाशिम जिल्ह्यामध्ये ह्या अशा 13 प्रयोगशाळा आम्ही उभारलेल्या आहेत। अशा प्रकारे शेतकरी आपलं घरच्या घरी निविष्टा करून हा खर्च शेतीसाठी कमी करू शकतात। आणि धन्यवाद।